पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभूची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। माझ्या प्रिय बंधुंनी भगिनींनो, तुम्हा सर्वांना मिसेसच्या बलिदानात भाग घेण्यासाठी माझा आमंत्रण। आयती दिवसात पवित्र ख्रिस्त सभा संत साधक करताय संत पेत्र व संत पौल प्रेषित जर तर आम्ही दोघी जणांच्या जीवनातील आम्ही पाहिलं तर एकच दिसतो पण थोडे फरक आहे। संत पौलच्या जीवनात आणि संत पेत्रच्या जीवनात, संत पेत्रच्या जीवनातील पण प्रभूसाठी त्याने आपलं जीवन आणि आपला विश्वास प्रकट केला। खरोखर तू ख्रिस्त आहेस म्हणून त्याने घोषित केला आणि ही प्रश्न त्याला विचारलं तेव्हा सर्व लोकांना आणि प्रेषितांना पेत्र उभा राहून म्हणतो तू खरोखर ख्रिस्त आहे आणि हा विश्वास म्हणून प्रभूला खात्री होतो आणि म्हणतो तुझ्यावर मी म्हणजे पवित्र सभा बांधेन आणि तोच प्रभू विश्वासाने श्रद्धेने त्याच्यावर ही जबाबदारी संपवतो पवित्र सभेची। आणि संत पावलाच्या जीवनातील पाहिलं तर प्रेषित नव्हतं, छेड देणार माणूस होता पण जीवन प्रभू पुनरुत्थान जीवन त्याला भेटला, जीवन बदलला आणि ते जीवन बदलल्यानंतर प्रभूसाठी त्याने सर्वस केला। आयच्या दुसऱ्या वचनात आम्ही संत तिमोथेच्या पत्रात लिहिलेलं तिथे आपल्याला ऐकायला मिळतो की कसं करून संत पॉल म्हणतो मी म्हणजे आता धाव धावलेले आहे, मी म्हणजे सर्वस केलेलं आहे, आता विश्वासाने त्या प्रभूच्या मुकुट जो देणार आहे त्याच्यासाठी मी वाट पाहतो। किती छान शब्दाने त्याने वापरलेले आहे आणि दोघी जण त्यांना मृत्यूचे जीव दिलेले आहे। जेव्हा राजा नेरो याने त्याला ठार मारलेले आहे दोघी जणांना 65 साली त्यांना ठार मारून त्याने आपले जीवन प्रभूसाठी समर्पित केलेले आहे, रक्त साक्षी म्हणून प्रभूसाठी खरं साक्षी दिलेले आहे। तर आपण ख्रिस्ताची साक्षी बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिलं प्रथम विश्वासाचं ख्रिस्तावर दृढ केलं पाहिजे, दुसरा आम्ही खरोखर ख्रिस्ती जीवन जो जगतात त्या प्रभूच्या शब्दावर आम्ही जगायला पडतो आणि तिसरा आम्ही वाट पाहायची जो मुकुट आपल्याला प्रभू दे व आम्ही स्वीकारायला योग्य असलं पाहिजे। हे तिन्ही गोष्टी आपण मनात घेऊन त्या मिसामध्ये आपण भाग घेऊया आणि या सोहळामध्ये खरोखरच प्रभूकडे प्रार्थना करूया की आपल्याला पण संत पौल आणि संत पेत्र सारखा प्रभूचे कार्य करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दे, आपल्याला आधार दे आणि कृपेने आपल्याला बल म्हणून या मिसेज बलिदानात आपण प्रार्थना करूया। चुकलेल्या पापाबद्दल प्रभू परमेश्वरकडे आपण क्षमा Yeah.
त्यांच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला सबळ बनाव. प्रेरित आणि प्रारंभीच्या काळात ख्रिस्त सभेची श्रद्धा दृढ बनवली, त्याच्याद्वारे ताडणाच्या मार्गावर आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राजा करेल परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. माझ्याजवळ जे आहे ते मी तुला देतो, येशूच्या नामाने चालला. प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आणि यमान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेथे जन्मापासून पांगळा असलेला एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भेट मागण्यासाठी म्हणून दररोज पोचून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असे. पेत्र आणि यमान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र आणि यमान त्याने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष ठेवले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये नाही, पण जे आहे ते तुला देतो. नाझरेथ येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू झाला आणि त्याने त्यांचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्यांची पावले आणि बोटे या तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना आणि देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्याने ओळखले. तेव्हा त्यांच्या बाबतीत जे करू आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य आणि विस्मय वाटले. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो. आकाश देवाच्या महिमा म्हणते. अंतरिक्ष त्यांची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो. रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. त्यांचे स्वर सर्व पृथ्वी व्यापतो. वाचवाणी शब्द नाही. त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापते. त्यांचा शब्द प्रतिसाद. त्यांचा स्वर सर्व पृथ्वी वाहतो. कोणाच्या गर्भीस करार पट यातून घेतलेले वाचन. बंधूनो, मी तुम्हाला सांगितलेले सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवली नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली आहे. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकष्टीचा चार करत असे व तिचा नाश करत असे. मी माझ्या पूर्वजाच्या संपत्रायेविषयी विशेष अवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या विषय वयाच्या पुष्कळ जणापेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळं केलं आणि मी परराष्ट्रीयमध्ये त्याच्या सुरुवात
सुवार्तेची घोषणा करावी म्हणून आपल्या कृपेने बोलावले. त्या देवाला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रकट करणे बरे वाटले. तेव्हा मानवाची मसलत न घेता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषिताकडे यरुशलेमला वर न जाता मी सरळ अरब स्थानात निघून गेलो आणि तेथून दिमास्कस पुन्हा परत आलो. 3 वर्षानंतर मी केफाला भेटण्यास यरुशलेमवर गेलो आणि त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीत पडला नाही, मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीत पडला. तर पहा, तुम्हास मी जे लिहित आहे ते कोठे लिहित नाही, हे मी देवासमोर सांगतो. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. आलेलुया आलेलुया. प्रभू आपणाला सर्व ठाऊक आहे. मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सत्पत्य लिखित सुपत्रनाथून घेतलेले वाचन. फिलिपीच्या केसरिया कडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी स्नान संस्कार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी यिर्मयाह, किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमॉन पेत्रने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र. येशूने त्याला म्हटले, शिमॉन बार योना, धन्य तुझे, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेल, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराची काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्ग राजाच्या किल्ल्यात देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रभूचे येशू वर्तमान. माझ्या प्रिय धनुराज्य भगिनीनो, आता आम्ही आपला विश्वास प्रकट करून म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्ता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकलौत एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भी समवला, कुमारी घरी बसवून जन्माला, पौंती पिलातच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुस्तवत फिरले, तो मरण पावला, त्याला भोगले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ
मसीह तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले। टूटी हुई है हृदया मसीह तू पार लगा दे, मसीह तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले। टूटी हुई है ये नैया मसीहा तू पार लगा दे, मसीह तू हमको बचा ले। प्रभु तुम्हारबरोबर असो, तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा। प्रभु आमचे परमेश्वर याच्या वर मानूया। हे पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानवे, योग्य वरदान दायक आहे। तू सनातन मेंढपाळ आहेस, तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाही। प्रेषित माध्यमातून तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करीतोस। तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस। आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात, आणि म्हणूनच स्वर्गीय दरबारातील तू त्याच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गातो। पवित्र भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तिचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याने तुम्ही सर्वजण हा त्या वाहनातून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शास्त्राचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप समेसाठी साधण्यात येईल, हे म्हणजे आठवणीसाठी करा। सध्याच्या रात्रीच्या आपण जे घोष करूया, त्याच्या मरणाच्या वापरून
लाही जीवन दाय बाकर वा दान दाय डाला अर्पण कर दो तुझे समर उभय नन्यास वा तुझी सेवा करण्यास आम्हाला पाप केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्त जी शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो प्रभू सर्व जग भर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे परम गुरु फ्रान्सिस आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्म गुरु यांच्या सह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या श्री ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर त्यांना मी स्वस्थ झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडते आम्हा सर्वांमध्ये आकर देवमाता धन्य कुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या अनंतापासूनच्या तुझ्या सर्व संतासर आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटकरी कर त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे सागर गावन आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता काही पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ विद्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो आईच्या सुख संदेशांमध्ये ऐकलं आहे कसं करून प्रभू येशू ख्रिस्त प्रेतराला शेवटला चान्स देतो उत्तर देण्यासाठी आणि तो सर्वांचा प्रतिनिधी तसं तो उत्तर देतो तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात आणि पेतर ते खात्री करतो आणि खात्री जबाब देतो तो म्हणजे तू ख्रिस्त आहेस तर त्याच प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आम्ही सर्वजण मोठ्याने करूया आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज मला दे जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला मोह पडू दे नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या कोण्याची वशाचं जीवन जाचने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पाप पासून दूर राहावे व सर्व संकट पासून सुरक्षित असावे हे प्रभू येशू ख्रिस्त तू आपल्या प्रेस साधनाला मी तुमच्यासाठी शांती रखून ठेवतो मी माझी शांती तुम्हाला देतो म्हणून आमच्या पापाकडे होऊ नकोस तर तुझ्या ख्रिस्ताची इच्छेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर की तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाबरोबर सदा असो आपण एकमेकांस प्रेम भावने शांती
पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें। हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा, वही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। पूरब से पश्चिम है जितनी दूर, पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर हमारे गुनाह। परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें। बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन।
आपण प्रार्थना करूया। हे प्रभू या दिव्य संस्काराच्या कृपा समर्थने ख्रिस्त सभेत नवजीवन निर्माण कर। या पात्रीच्या सेवनेमुळे व प्रेषितांच्या शिकवणीमुळे तुझ्या प्रेम समाधान दृढ ठेव। ही प्रार्थना मी प्रभूच्या नावाने करतो। प्रभु बंद भगिनीनो आता आपले मान वचन खाली वखवा तेव्हा देवाच्या आशीषासाठी प्रार्थना करा। प्रेतरच्या श्रद्धा रूपी खडकावर प्रभूने ख्रिस्त सभा प्रस्थापित केली, त्याच ख्रिस्त सभेत प्रभूने तुम्हाला प्रवेश दिला आहे, तो तुम्हाला अडलक्षतेचे वरदान देवो। संत पौलाच्या परिश्रमेमुळे व शिकवणीमुळे धर्माशुद्धतेचे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे। आपल्या सदाचरणाने अनेकांना ख्रिस्त सभेकडून आकर्षून घेण्याची प्रेरण त्याच्याकडून तुम्हाला मिळो। संत पेत्रने कुरसाद्वारे व संत पौलने तलवारीद्वारे शाश्वत सुखाचे वरदान मिळावले। संत पेत्रच्या किल्ल्या व संत पौलाचे शब्द, त्यांचे अमर साक्ष व त्यांची प्रार्थना ह्याच्याद्वारे तुम्हाला देखील ते शाश्वत सुखाचे वरदान मिळवून देवो। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। जा ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रेमाने तुम्हास पाठवणी देता येत आहे। कोरोना व्हायरस पासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना। हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस। संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे। या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो। तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर। संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो। आमेन। धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला। हालेलुया राजाचा राजाला प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला। हालेलुया राजाचा राजाला प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला। महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला। हालेलुया राजाचा राजाला प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला। हालेलुया राजाचा राजाला प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला।
धन्यवाद येशूला।